नमस्ते. रिअल ट्रेझरमध्ये आज आपण पोह्यांपासून खमंग व कुरकुरीत असा पदार्थ बनवणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पोह्यांचे वडे बनवण्यासाठी सर्वात आधी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी 1 कप पोहे घेतलेले आहे. आता यामध्ये पोहे भिजतील इतके पाणी घालते. आता यावरती एक झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे पोहे आपण भिजत ठेवणार आहोत. तर 5 मिनिटे झालेली आहेत आणि पोहे छान असे भिजले गेले आहेत. आता यामधील जे पाणी आहे ते मी ओतून देते आणि पोहे जे आहेत ते हातांच्या मदतीने मॅश करून घेते. बाइंडिंगसाठी यामध्ये मी 1/2 कप गव्हाचे पीठ घालते आहे. आता यामध्ये मी 1 चमचा लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला घालते. आता यामध्ये 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून घालते आहे. आता यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करून घेते. आता हे सर्व मिश्रण मी हातांच्या मदतीने एकजीव करून घेते. कणिक ज्याप्रमाणे आपण भिजवतो चपातीसाठी त्याचप्रमाणे आपण हे देखील कणिक भिजवणार आहोत. पण यामध्ये आपण अजिबातच पाण्याचा वापर करणार नाही, कारण की आपण पोहे भिजत ठेवलेले त्यामुळे पाण्याचं मॉइश्चर जे आहे ते यामध्ये असतं. तुम्ही बघू शकतात मी हे सर्व मिश्रण नीट एकजीव करून घेतलेलं आहे. आता यामधील थोडंसं मिश्रण मी हातावरती घेते आणि त्यांना वड्यांचा आकार देते आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सर्व वडे जे आहेत ते बनवून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे सर्व पोह्यांचे वडे जे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. इथे मी आता गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले तेल खूप छान असे गरम करून घेतलेले आहे. आता एक एक करून मी यामध्ये पोह्यांचे वडे घालते आणि मध्यम आचेवरती खमंग व खुसखुशीत होईपर्यंत तळून घेते दोन्ही साईडनी. तर हे वडे मध्यम आचेवरती तळल्यामुळे बाहेरून तर खमंग व कुरकुरीत बनतात पण आतून देखील व्यवस्थित असे शिजले जातात. तर तुम्ही बघू शकतात ह्या वड्यांना छान सोनेरी असा कलर आलेला आहे. हे दोन्ही साईडनी मी छान असे खमंग तळून घेतलेले आहेत. आता आपण हे वडे जे आहेत ते तेलामधनं काढून घेऊया. अशाच प्रकारे उरलेले सर्व वडे जे आहेत ते मी तेलामध्ये तळून घेते. तर अशाच प्रकारे पोह्यांचे वडे कमी साहित्यात झटपट असे बनून तयार झालेले आहेत. तर हे वडे दिसायला तर छान दिसत आहे पण खायला देखील खूप अप्रतिम असे लागतात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये.